मुंबईची निवडणूक महत्त्वाची आहे, कारण आपल्याला मुंबईकरांकरता संघर्ष करायचा आहे. ही मुंबई मुंबईकरांची आहे, त्या मुंबईकरांना पुन्हा ही परत करायची आहे. आता या ठिकाणी मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची. आता मुंबईच्या स्वातंत्र्याची म्हटल्याबरोबर यांचे पोपट म्हणतील, बघा आम्ही म्हणत होतो मुंबईला हे तोडणार, महाराष्ट्रापासून वेगळं करणार. अरे कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची. ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि आजन्म महाराष्ट्राची राहील. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ही मुंबई आम्ही शिवसेनेच्या हाती दिली होती आणि आम्हाला आनंद आहे. त्या काळामध्ये आम्हालाही वाटायचं की खऱ्या अर्थानं इथं भगवं राज्य आहे. पण बंधू भगिनींनो, आता ती शिवसेना ही राहिली नाही, ते राज्यही राहिलं नाही. आता या ठिकाणी मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. फावणी गोष्टी बोलून तुम्ही या मुंबईतल्या मराठी माणसाला जे लुबाडलेलं आहे, आता या पुढे हे चालणार नाही. बंधू भगिनींनो, ज्या प्रकारे मुंबईस संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली, आता तसाच मुंबईला माफियाच्या हातातून, लूटमार करणाऱ्यांच्या हातातून या ठिकाणी काढायचं आहे आणि खऱ्या मुंबईकरांना, खऱ्या मराठी माणसाला, खरा हिंदुत्व सांगणाऱ्या या संपूर्ण जनाजनाला ही मुंबई सोपवायची आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच आव्हान करतो, महाराष्ट्र दिनी सज्ज व्हा आणि लढण्याकरता तयार व्हा.